नमस्कार, मी विशाखा गणोरकर, इंडिया न्यूज 21 मध्ये आपले स्वागत करते. वैविध्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तींचा क्रांती सन्मान पुरस्कार देऊन गौरव. क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटनेचा पुढाकार. अनेक विषयावर विविध व्यक्ती सामाजिक भान जोपासून कार्य करताना आपल्याला नेहमीच दिसतात. अशा सामाजिक व्यक्तींची साधी दखलही कुणाला घ्यावीशी वाटत नाही. हे समाजाचे वास्तव आहे. अशा परिस्थितीत उपक्रमशील व्यक्तींची आणि त्यांच्या कार्याची समाजाने दखल घ्यावी याकरिता पुढाकार घेऊन क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन आणि संघर्ष बहुउद्देशीय संस्था नवसारी अमरावतीच्या वतीने वैविध्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिवंगत सुदाम काका देशमुख, दिवंगत विनायकराव धर्माळे, दिवंगत संजय श्रीधरराव कुकडे स्मृती क्रांती सन्मान पुरस्कार 6 नोव्हेंबर 2024 रोजी अमरावती बडनेरा येथील आधार बेघर निवारा केंद्र येथे एका विशेष कार्यक्रमात हा क्रांती सन्मान पुरस्कार वितरित करण्यात आला. दरम्यान श्री विजय धमाले, श्री संदीप यादव, श्री पंकज वैद्य, कुमारी ज्योती राठोड, सौ रेणुका कापूसकर, सौ माला दळवी यांना क्रांती सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच महिलांसाठी कार्य करणाऱ्या कृतिशील महिला, बेघरसाठी कार्य करणारे काळजीवाहक, दिव्यांग गटाची निर्मिती करणारे दिव्यांग यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले. दरम्यान बेघरासाठी काही आवश्यक साहित्याचे आणि दिवाळी फराळचे वाटप क्रांती नवनिर्मिती संघटनेच्या वतीने करण्यात आले. या अभिनव उपक्रमाचे अमरावती पंचक्रोशीत कौतुक होत आहे. धन्यवाद.